जय मल्हारने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरत येथे सश्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची घटना आज बोरत येथे घडली आहे. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या चिमट्यात बिबट्या अडकल्याची घटना घडल्याने या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे. याला बिबट्याला सोडवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक जळगाव येथून वनविभागाने मागविल्याची चर्चा देखील सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या वास्तव्याने तळोदा तालुक्यातील बोरत परिसर हा चांगलाच चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी तळोदा तालुक्यातीलच मोड येथे दोन बिबटे हे मृत अवस्थेत आढळून आले होते. बोरत येथे शेतकरी पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकरी व रखवालदार यांना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोवरच आज बोरत येथील करणखेडा रस्त्यावरील गंगापूर भागातील नाल्याच्या किनाऱ्यास लागून असलेल्या शेतात सश्याच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या चिमट्यात चक्क बिबट्याचा पाय अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे वाटसरू मजुरांना दिसून आले. बिबट्याच्या डरकाळी फोडण्याच्या वेदनेने आणि कन्ह्याच्या आवाजाने त्यांना ते लक्षात आले. त्यांनी तत्काळ मागे फिरून पाहिले असता बोरत गाव गाठले व सदर घटनेची माहिती परिसरातील वनविभाग हद्दीतील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर घटना कळताच परिसरातील नागरिकांची आणि ग्रामस्थांची चिमट्यात अडकलेल्या बिबट्याला बघण्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली. घटनेचे गांभीर्य लक्ष घेता बोरत येथील पंचायत समिती सदस्य विजय राणा तसेच मंगेश पाटील व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत तसेच बिबट्याच असल्याची खात्री झाल्यानंतर लागलीच तळोदा येथील वनविभागाला कळविण्यात जाळ्यात अडकलेल्या बिबट्यास सोडविण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षण घेतलेले वनकर्मचारी संबंधित तळोदा वनविभागाकडे नसल्याने त्यांनी स्वतंत्र अशा जळगाव येथून रेस्क्यू टीमला या बिबट्याला सोडवण्यासाठी पाचारण करण्यात आले. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज.